शिर्डी राहता कोपरगाव श्रीरामपूर परिसरातून मोटरसायकल चोरी करणारी टोळी शिर्डी पोलिसांनी पकडली असून शिर्डी पोलिसांनी 23 मोटरसायकल आणि 3 चेसीस जप्त केल्या आहेत. 7,90,000 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनींच्या गाड्यांचा यात समावेश आहे. शिर्डी पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात असून चोरी गेलेल्या मोटरसायकल पुन्हा मूळ मालकास परत मिळणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच दिवसापासून शिर्डीसह आजूबाजूच्या परिसरातून मोटरसायकल चोरीच्या तक्रारी येत होत्या. या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद साळवे, बाबासाहेब सातपुते, गोकुळ पळसे, अजय अंधारे यांच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. नेमलेल्या पथकाने शिर्डी पिंपळवाडी रस्त्यावर सापळा रचून संशयित असलेला अनिल गंगाधर पगारे यास ताब्यात घेतले. यावेळी त्याची विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल फिटर विष्णू शिंदे यांच्याकडून मोटरसायकल घेतली असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी पुन्हा सापळा रचत विष्णू नारायण शिंदे यास ताब्यात घेत आणि त्याच्या घरून मोटरसायकलचे साहित्य मिळून आले. यावेळी शिंदे यांनी आपण मोटरसायकल चोरी आणि साहित्य विकत असल्याची माहिती दिली. या मोटरसायकल चोरी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी विष्णू नारायण शिंदे, अनिल गंगाधर पगारे, भानुदास बबन गायकवाड, दिलीप रामचंद्र शिलावट अशा 4 जणांना अटक केली असून 7,90,000 रुपये किमतीच्या 23 मोटरसायकल आणि 3 चेसीस ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पोलिसांसमोर मोटरसायकल चोरी कशी करतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. मिळून आलेल्या मोटरसायकलची खात्री करून आपल्या मोटरसायकल घेऊन जाव्यात असे आवाहन पोलीस. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, तर याच्यामध्ये शिर्डीमध्ये पण त्याचं संख्या लक्षणीय होती. त्याच्यामध्ये आपण DYSP शिर्डी सागर पाटील आणि पोलीस निरीक्षक इंगळे शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या अखत्यारीत आपण एक टीम तयार केली होती. या टीमने बरंच याच्यामध्ये प्रयत्न केले आणि त्याच्यावरून एक अनिल गंगाधर पगारे याला याची बिगर नंबर प्लेटची गाडी होती त्याला पण ताब्यात घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आणि त्याचे इंजिन नंबर आणि चेसीस नंबर याची पाहणी केली असता इंजिन नंबर आणि चेसीस नंबरमध्ये तफावत होती. मग याच्यामध्ये डिटेलमध्ये तपास केल्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की वाकडी येथील विष्णू नारायण शिंदे नावाचा व्यक्ती आहे, तो फिटरचं काम करतो. तो काय करायचा की वाहनं चोरून आणायचा आणि ह्या लोकांना सांगायचा की याला गिरायक पा आणि ज्या जुन्या गाड्या असतील त्या जुन्या गाड्या आम्ही नवीन करून देतो. तर मग असे गिरायके पाहिजे की आमची ही स्प्लेंडरची गाडी आहे किंवा युनिकॉर्न गाडी, ते सांगायचे अशी जी गाडी मला नवीन करून द्या. तर ते सांगायचे त्याप्रमाणे हा गाड्या चोरायचा. याच्यामध्ये त्यांनी मोस्टली गाड्या कोपरगाव शहर राहता शिर्डी आणि श्रीरामपूर शहर यांच्या हातीतून चोरलेल्या आहेत. त्यानंतर गाड्या चोरल्यानंतर त्या गाडीचा इंजिन नंबर जो असेल इंजिन पूर्ण खोलायचा, इंजिन नंबरची जे प्लेट असते ती प्लेट काढून टाकायचा आणि जुन्या गाडीची प्लेट लावायचा त्या ठिकाणी आणि ते पूर्ण जी गाडी चोरली त्याचं जे स्पेअर पार्ट्स असतील ते स्पेअर पार्ट्स त्या गाडीला लावून ती गाडी नवीन करून द्यायचं. अशा प्रकारे हा बरेच दिवस याचं जवळपास गेले 6 महिन्यापासून गुन्हे केल्याचं सांगतो. याच्यामध्ये जवळपास आपण 23 वाहनं जप्त केलेच, त्याचप्रमाणे 3 चेसीस जप्त केल्या, जवळपास म्हणजे 26 वाहनांची आपण याच्यामध्ये रिकव्हरी केली आहे. याच्यामध्ये आपण पुढील तपास करतो की याच्यामध्ये कुणाकुणाची इन्व्हॉल्वमेंट आहे. अद्याप होतो तपासामध्ये हे जे चोरी करणारा आणि त्याची विल्हेवाट लावणारा त्यासोबत ह्या गुन्ह्यामध्ये 2 रिसिव्हर आहे, त्या रिसिव्हरला पण आपण ह्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. त्यांचे नावं भानुदास बबन गाडेकर राहणार गाडेकर मळा निघोज आणि दिलीप रामचंद्र शिलावट राहणार आंबेडकर नगर शिर्डी हे 2 रिसिव्हर आहे. याच्यामध्ये जवळपास अजून बऱ्याच गाड्या शिल्लक आहे, याच्यामध्ये तपास चालू आहे. ज्या लोकांनी ह्या गाड्या रिसीव्ह केल्या आम्ही त्यांना पण आरोपी करणार आहोत. सदर गुन्ह्याचा तपास सध्या हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे करतात, परंतु गुन्हा मोठा असून याच्यामध्ये बरंच काही अजून निष्पन्न होणार आहे, त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास आपण EPI पाटील यांच्याकडे देतोय आणि पुढील तपास ते करतील. प्रतिनिधी गणेश भालेरावसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, शिर्डी.